विद्यार्थी मित्रांनो आज आपण सातवीच्या वर्गातील जनरल सायन्स या विषयातील नंबर तीनचं जे चॅप्टर आहे प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेस नैसर्गिक संसाधनांचे गुणधर्म आपल्याला पाहिजे आहेत आता तुम्ही मागच्या काही वर्गांमध्ये पाहिलं आहे की हवेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वायू असतात हवा ही एक प्रकारची होमोजिनियस मिक्सचर आहे ओ एक जिनशी मिश्रण आहे त्यानंतर हवेमध्ये वेगवेगळ्या वायूंचा उपयोग कुठे कोणत्या वायूचा उपयोग केला जातो आता आपल्याला हवेच्या संदर्भात आपल्याला शिकायचं आहे तर आपण आता सुरुवातीला पहिला मुद्दा या ठिकाणी पाहणार आहोत की प्रॉपर्टीज ऑफ एअर ओके हवेचे गुणधर्म तर आपल्या सभोवताली हवा असली तरी आपल्या डोळ्याने ती दिसत नाही ओके तरी हवेचं अस्तित्व जे आहे फील एट द प्रेझेन्स ऑफ द एअर हवेचं अस्तित्व आपल्याला जाणवतं दिसत नाही फक्त अस्तित्व जाणवतं ज्यावेळेस आपण इन हॅल एअर इज टेकन थ्रू द नोट्स आपण ज्या वेळेस श्वास घेतो तेव्हा नाकावाटी आत घेतली जाते दा, त्यानंतर तोंडासमोर हात धरून तुम्ही जर फुंकर मारली तर आपल्याला हवेचा स्पर्श जाणवतो लक्षात तर अशा प्रकारे आपण काही वेगवेगळे प्रयोग करून पाहणार आहोत की समजा झाडूची एक काडी किंवा शीतपेय म्हणतो आपण त्याला ओके की कि स्टिक किंवा ब्रूम ऑर द पेपर्स और प्लॅस्टिक स्ट्रॉ ओके झाडूची एक काडी घ्या किंवा शीतपेयाच्या पिण्याची ती वापरलेली स्ट्रॉस ते ती घ्या आणि काडीला दोन्ही भागी सेंटरला एक दोरा बांधून ती टांगायची बरोबर ओके आणि टांगल्यानंतर काडीच्या एका टोकांना दोन सारख्या आकाराचे रबरी फुगे त्यांचा आकार सारखा असला पाहिजे ओके काडी आडव्या रेषेत राहील असे बरोबर बांधायची अशा प्रकारे आडवी राहील अशा प्रकारे बांधायची त्यानंतर त्यातील एक फुगा काढा आणि तो फुगून परत काडीच्या पूर्वीच्या जागी बांधून द्यायचा एक फुगा आता काडी आडव्या रेषेत राहते का ज्या बाजूने तुम्ही फुगवलं त्या बाजूने ती खाली जाते का फुगवलेला फुगा बांधलेले काडीचे टोक खाली जात असल्याने तुम्हाला आढळेल आणि ज्या ठिकाणी रिकामा फुगा आहे तो भाग उंचावलेला दिसेल ओके म्हणजे हवेला वजन असतं असं तुम्ही त्याला म्हणू शकतात एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसेस हवा हे वायूंचं मिश्रण असल्यामुळे दिअर द the, लाईक like ऑल द अदर मॅटर्स इट हॅज द मास अँड वेट आणि त्याच्यामुळे इतर हवेला सुद्धा वस्तुमान आणि वजन आहे मास मीन्स वस्तुमान वेट म्हणजे वजन ओके त्यानंतरचा दुसरी कृती आपण करणार आहोत त्याच्यामध्ये तुम्हाला सुई नसलेले इंजेक्शन घ्यायचं ओके अशा प्रकारचं सुई नसलेलं इंजेक्शन घ्यायचं त्यानंतर तिचा जो दट्ट्या असतो अशा प्रकारचा जो मागे असतो तो दट्ट्या म्हणतात त्याला तो, तो, तो ओढायचा त्यावेळी तुम्ही आतमध्ये समजा एखादी पाणी वगैरे भरत असाल तर हा दट्ट्या जर मागे ओढला पिस्टॉंग तर तो मागे जातो आणि पाणी हे ओढल्या जातं हे आपल्याला माहिती आहे तर सिरीजचं जे छिद्र असतं तुम्ही जर इथे अंगठा लावून ठेवला समजा अंगठ्याचे छिद्र शिरीजचे छिद्र अंगठ्या बंद एक घट्ट बंद करायचं व दट्ट्या बाहेर ओढायचा या दिशेला दट्ट्या ओढायचा आणि नंतर हात सोडून द्यायचा ओके पुढचा हात सोडून दिल्यामुळे दट्ट्याबाहेर बाहेर ओढण्यासाठी तुम्हाला जास्त जोर लावा लागतो का कमी जोर लावतो त्यानंतर हात सोडल्यावर दट्ट्या तसाच राहतो का असे प्रश्न तुमच्या मनात पडले असतील तर अशा प्रकारे तुम्हाला समजलं असेल की द मॉलिक्युल्स ऑफ गॅसेस इन द एअर आर द कॉन्स्टंट मोशन हवेमधील वायूंचं रेणू सतत हालचाल करत असतात आणि वेन धीज मॉलिक्युल्स स्ट्राईक अ बॉडी दे क्रिएट दे क्रिएट द प्रेशर ऑन द बॉडी धीस इज द प्रेशर ऑफ इयर दॅट वी कॉल ॲटमॉस्फेरिक प्रेशर तर अशा प्रकारे हवेमधील वायूंचे रेणू सतत हालचाल करत असतात हे रेणू जेव्हा एखाद्या वस्तूवर आदळतात तेव्हा त्या वस्तूवर ते दाब निर्माण करतात हवेच्या या दाबाला आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजेच वातावरणाचा दाब असं आपण म्हणत असतो ओके त्यानंतर तुम्ही परत हा प्रयोग जर करून पाहिला की सिरीजचे जे छिद्र बंद करून दट्ट्या तुम्ही जर मागच्या बाजूने खेचला अशा प्रकारचा तर सिरीजमधल्या हवेला जास्त जागा उपलब्ध होते आणि ती विरळ होऊन जाते त्यामुळे सिरीजमधल्या हवेचा दाब कमी होतो आणि बाहेरचा दाब मात्र तुलनेने खूप जास्त असतो ओके बाहेरचा दाब हा जास्त असतो आउटसाइड्स प्रेशर इज व्हेरी हाय आणि आतला दाब त्याच्या तुलनेने कमी होतो म्हणून बाहेर खेचलेला दट्ट्या सोडून दिला की तो लगेच आत ढकलला जातो अँड दॅट इज व्हाय व्हेन द व्हेन द पूल्ड वेन द पूल्ड आउट पिस्टॉन इज रिलाईज इट इज इमिडिएटली पोश इन ओके अशा प्रकार तो त्या ठिकाणी सोडून दिला की तो आत ढकलला जातो तर ही सिरीज तुम्ही उभी आडवी तिरकी अशा वेगवेगळ्या स्थितीमध्ये धरून तुम्ही हाच प्रयोग त्या ठिकाणी जर केला तर प्रत्येक वेळेस तुम्हाला त्या ठिकाणी असं आढळेल की हॉरिझॉन्टली व्हर्टिकली द पिस्टॉन इज फाउंड टू गो ऑन द सेम एक्स्टंट इन ऑल द केसेस फ्रॉम धीस वी कॅन इन्फर दॅट ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द सेम इन ऑल द डायरेक्शन तुम्ही अशा प्रकारे त्या ठिकाणी सिरीज उभी आडवी तिरकी वेगवेगळ्या स्थितीमध्ये धरून जर तुम्ही हा प्रयोग केला तर प्रत्येक वेळी दट्ट्या तेवढाच आत गेल्याचे आढळले यावरून तुम्हाला वातावरणाचा दाब सर्व दिशांना समान असतो असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो ओके त्यानंतर तुम्हाला पुढे दिलेलं आहे की आपण सर्वसामान्य स्थितीमध्ये समुद्रसपाटीला वातावरणाचा जो दाब असतो तो वन लॅक वन थाउजंड फोर हंड्रेड न्यूटन प्रति चौरस मीटर न्यूटन पर स्क्वेअर मीटर इतका असतो वायू दाबमापकाने तो मोजता येतो त्यासाठी मोजण्यासाठी तुम्हाला बॅरोमीटर हे उपकरण वापरावं लागतं तर वातावरणाचा दाब तुम्हाला समुद्र सपाटीपासून लक्षात ठेवा लेवल ॲटमॉस्फिअर तर समुद्र सपाटीपासून उंच जाताना तो कमी होत जातो डिक्रीज डिक्रीज म्हणजे काय कमी होत जातो मग अशा प्रकारे तुम्हाला वातावरणाचा दाब हा वेगवेगळ्या ठिकाणी कसा होतो या ठिकाणी दिलेलं आहे आता एक डॅनियल बर्नॉली लक्षात डॅनियल बर्नॉली या सिडीज एक शास्त्रज्ञ होऊन गेलेल्या बाळांनो की त्याने सतराशे सव्वीस साली महत्त्वाचं तत्त्व मांडलं की हवेचा वेग वाढला तर तिचा दाब कमी होतो लक्षात त्याने इम्पॉर्टंट मांडलेला आहे प्रिन्सिपल प्रेशर इयर डिक्रीजेस वेन इट्स वेलॉसिटी इन्क्रीझेस लक्षात हवेचा वेग जर वाढला तर तिचा दाब कमी होतो आणि व्हाईल द प्रेशर इयर इनक्रीझेस वेन इट्स वेलॉसिटी डिक्रीजेस आणि जर हवेचा वेग कमी झाला तर दाब वाढतो म्हणजे याचा अर्थ एखादी वस्तू हवेमधून गतिमान असल्यास त्या वस्तूच्या गतीच्या लंब दिशेला हवेचा दाब कमी होतो आणि मग आजूबाजूची हवा जास्त दाबाकडून कमी दाबाकडे जोराने व्हायला लागते लक्षात अशा प्रकारे या डॅनियल बर्नॉली या शास्त्रज्ञाने अशा प्रकारचा शोध त्या ठिकाणी लावलेला होता त्यानंतर पुढचा ॲक्टिव्हिटी आपण पाहणार आहोत तर एक प्लॅस्टिकचा कप घ्यायचा ओके त्या कपामध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये एक उभी स्ट्रॉ ही तुम्हाला स्ट्रॉ दिसते उभी करायची त्यानंतर दुसऱ्या एका स्ट्रॉचा लहान तुकडा घ्यायचा अशा प्रकारे पहिल्या स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ ओके वरच्या तोंडाजवळ काटकोणामध्ये असला पाहिजे तो हां इथे काटकोण झालेला आहे ओके त्यानंतर स्ट्रॉच्या लहान तुकड्यातून फुंकर जर मारले तुम्ही इथून जर फुंकर मारली जोऱ्यात तर तुम्हाला पाण्याचा फवारा त्या ठिकाणी या बाजूला उडताना दिसेल मग अशा प्रकारे का घडत असेल तर स्ट्रॉमधून फुंकर मारल्यावर त्याच्यासमोर असलेली हवा त्या ठिकाणी दूर ढकलली जाते आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या असलेला हवेचा दाब हा कमी होतो लक्षामध्ये हवे अँड हेज द प्रेशर ऑफ इयर इज ॲट ओपनिंग गोज डाऊन आणि त्याच्यामुळे हवेचा दाब कमी होतो आणि स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ असलेल्या हवेचा दाब वातावरणाच्या दाबापेक्षा कमी झाल्यामुळे कपमधील पाणी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे म्हणजेच एक प्रकारे वरच्या दिशेने ढकललं जातं म्हणजेच वरच्या दिशेने त्या ठिकाणी ढकललं जातं व पाणी फवार्याच्या रूपामध्ये पडत असतं म्हणजे इथलं जे पाणी आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला फवार्याच्या रूपामध्ये बाहेर पडताना दिस दिसतं म्हणजे जेवढ्या जोरात तुम्ही फुंकर मारा द मोर फोर्सफुली यू ब्लो द हायर विल द फाउंटेन तेवढ्या जोरा तुम्ही फुंकर माराल तेवढ्या मोठ्या प्रमाणात फवारा उडताना तुम्हाला दिसेल लक्षात अशा प्रकारे हे जे तत्व आहे जी स्ट्रॉ फाउंटेन वर्स ऑन बर्नॉलीज प्रिन्सिपल असा स्ट्रॉचा जो फवारा आहे तो बर्नॉलीच्या तत्वांवर कार्य करतो आपण जो बर्नॉलीचं तत्व पाहिलं मागे त्याच्या याच्यानुसार तो कार्य करत असतो मग अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे की जेव्हा दोन ठिकाणच्या हवेतल्या दाबामध्ये फरक पडतो अलक्षामध्ये त्यावेळेस हवा जास्त दाबाच्या ठिकाणापासून कमी दाब असलेल्या ठिकाणी वाहू लागते ओके okay? अशा वेळी आपल्याला वारा सुटल्याचं जाणवत की त्याने दिलेलं आहे की वेअर देअर इज अ एक्झिस्ट डिफरन्स इन द एअर प्रेशर ॲट द टू डिफरन्स प्लेसेस द एअर स्टार्ट फ्लोईंग फ्रॉम द प्लेस ऑफ हायर प्रेशर टू द प्लेस ऑफ द लोअर प्रेशर्स ॲट सच अ टाईम वी फील अ ब्रिज ऑर वाईंड ब्लोईंग आपल्याला अशा वेळेस हवा वारा सुटल्याचं जाणवतं म्हणजेच हवेच्या डाबामध्ये पडले एक प्रकारे पडलेला जो फरकाचा परिणाम म्हणजेच वाहणारे वारे असं आपण त्यांना म्हणत असतो तर या ठिकाणी तुम्ही भूगोलात एखादी भूगोलाच्या म्हणजे वारे या पाठातसुद्धा याविषयी माहिती तुम्ही पाहू शकणार आहात त्यानंतर पुढचा जो प्रयोग आपल्याला दिलेला आहे एका ग्लासमध्ये पाऊण इंचापर्यंत पाणी घ्यायचं बर्फाचे खळे सॉरी पाणी बर्फाचे उंचीपर्यंत पाऊण उंचीपर्यंत ग्लासमध्ये पाऊण उंचीपर्यंत म्हणजे जा अर्ध्यापेक्षा जास्त बर्फाचे खडे घ्या त्यानंतर निरीक्षण करायचं बर्फाच्या आतमध्ये आपण पा ग्लासच्यामध्ये जर बर्फाचे खडे टाकले तर तुम्ही निरीक्षण केल्यानंतर तुम्हाला बाहेरच्या बाजूने त्या ठिकाणी थोडासा ओलावा आणि त्याच्यात बारीक बारीक थेंब पाण्याचे जमा झालेले दिसतील ग्लासच्या अवतीभोवती म्हणजे बश त्यामध्ये हवेमध्ये बाष्पाच्या रूपामध्ये असलेल्या पाण्याला थंड हवा मिळाला की विशिष्ट तापमानाला त्याचं काय होतं संगणन होतं लक्षात घ्या तर विशिष्ट तापमानाला त्या ठिकाणी थंड हवामान मिळाल्यामुळे त्याचं कंडेन्स होतं आणि गेट्स ट्रान्सफॉर्म इन टू द वॉटर आणि त्यामुळे त्याचं संगणन होतं आणि त्यामुळे बाष्पाचं रूपांतर पाण्यामध्ये होतं आणि हे पाणी ग्लासच्या बाहेरील पृष्ठभागावर जमा होत असतं अशा प्रकारे हवेतील आर्द्रतेचं जे प्रमाण आहे ते वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं असतं प्रत्येक ठिकाणी सारखं नसतं डिफरंट प्लेसेस ह्युमिडिटी इज लेवल इज डिफरंट ओके त्याचप्रमाणे दिवसभराच्या कालावधीमध्ये हवेच्या आद्रते तुम्ही दिवसभरात एकाच ठिकाणचं जर आर्द्रता जर मोजली तर त्या सुद्धा तुम्हाला टाईम टू टाईम ड्युरिंग द पिरियड्स ऑफ सिंगल डे एका दिवसामध्ये तुम्ही दिवसभरामध्ये हवेचं आद्रतेचं प्रमाणसुद्धा तुम्हाला वेगवेगळं त्या ठिकाणी दिसेल मग अशा प्रकारे हवेतल्या आर्द्रतेचं जे प्रमाण आहे की हवेच्या आर्द्रतेचे प्रमाण हे तिच्या बाष्प रूप धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार ठरत असतं हां कॅपॅसिटी होल्ड ऑफ द वॉटर वेपर त्यानंतर रात्री पहाटे जेव्हा हवेचे तापमान कमी असतं तेव्हा तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमताही कमी होते अशावेळी हवेतल्या जास्तीच्या बाष्पाचं पाण्याच्या रूपात थेंबात रूपांतर होणे त्याला आपण काय म्हणत असतो ड्यू म्हणजे दवबिंदू म्हणजेच तुम्हाला असं म्हणता येईल की वेन द टेम्परेचर ऑफ एअर इज लो इट्स कॅपॅसिटी होल्ड द वेपर इज लेस ॲट सच अ टाईम द एक्सेस वेपर इज ट्रान्सफॉर्म इन वॉटर ड्रॉपलेट्स धीस इज वॉट वी कॉल ड्यू ड्यू म्हणजे त्याला आपण दवबिंदू असं म्हणतो अशावेळी हवेतल्या जास्तीच्या बाष्पाचे पाण्याच्या रूपात रूपांतर होते त्याला आपण दवबिंदू असं म्हणत असतो दुपारी जेव्हा तुम्ही हवेचं तापमान वाढलेलं असतं तेव्हा हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमतासुद्धा वाढते हवेच्या क्षमतेच्या मानाने हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी होतं आणि अशावेळी आपल्याला त्या ठिकाणी हवा कोरडी असल्याचं जाणवतं म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही पाहिलं असेल इन समर वी क्लोथ ड्राय क्विकली बट इन द रेन दे डू नॉट ओके तर पावसाळ्या दिवसामध्ये तुम्ही कपडे एकदम चटकन वा पावसाळ्या उन्हाळ्यामध्ये कपडे चटकन वाळतात पण पावसाळ्यामध्ये ते वाळत नाही ओके त्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये आणि तसेच समुद्रकिनारी हवेतल्या बाष्पाचं प्रमाण हे भरपूर असतं अशावेळी आपल्याला दमटपणा त्या ठिकाणी जाणवतो त्यानंतर आपण पुढचा एक प्रयोग करणार आहोत की आपल्याला एक रिकामी बाटली भुसणं लावता उलटी करून अ लक्षात पाण्यामध्ये पसरट पाण्यात भांड्यामध्ये तिरपी तुम्हाला धरायची आहे तर त्यावेळेस काय होईल त्यानंतर दुसरं एक ॲक्टिव्हिटी आहे की फुग्यामध्ये हवा भरली की त्यामध्ये तुम्हाला काय बदल दिसतो लक्षामध्ये अशा प्रकारे या ज्या आपण सांगितल्या मी तुम्हाला त्याच्यामध्ये हवा जी आहे त्याच्यात तुम्हाला एअर प्रॉपर्टी ऑक्युपाय द स्पेस पहिली प्रॉपर्टी ऑक्युपाय द स्पेस म्हणजे हवा जागा व्यापते त्यानंतर त्या ठिकाणी हॅविंग द सर्टन व्हॅल्यूम हवेला विशिष्ट आकारमान असतं आणि हॅविंग द मास अँड वेट आणि वजन व वस्तुमान असणं हे सुद्धा हवेचे तीन प्रकारचे गुणधर्म त्या ठिकाणी दिलेले आहेत त्यानंतर हवा हे काही वायू तसेच धूळ लक्षात एअर इज अ मिक्सचर ऑफ व्हेरी फाईन पार्टिकल ऑफ सम गॅसेस डस्ट स्मोक अँड मॉइश्चर की हवा हे काही वायू तसेच धूळ धूर व बाष्प यांच्या अतिसूक्ष्म कणांचे मिश्रण आहे अशा प्रकारे आपल्याला दिलेलं आहे की व्हेन रेज ऑफ लाइट फॉल ऑन दिस मायन्यूट पार्टिकल्स द पार्टिकल्स स्प्रेड द लाईट इन ऑल द डायरेक्शन दिस नॅचरल फेनॉमिना इज कॉल्ड ॲज स्कॅटरिंग ऑफ लाईट त्याची डेफिनेशन आहे स्कॅटरिंग ऑफ लाईट प्रकाशाचे विकिरण असं त्याला आपण म्हणतो की जेव्हा प्रकाश किरण हवेतील या सूक्ष्म कणांवर पडतात तेव्हा ते प्रकाशाला सर्व दिशेने विखुरतात लक्षात ठेवा या नैसर्गिक घटनेला आपण प्रकाशाचे विकिरण असं म्हणत असतो ओके त्यानंतर पुढचा टॉपिक दिलेला आहे आपल्याला टेम्परेचर्स रेग्युलेशन तापमान नियंत्रण असं त्याला आपण म्हणतो आता आपल्याला पृथ्वीला सूर्याकडून ऊर्जा मिळते हे आपल्याला माहिती आहे ओके रिसिव द एनर्जी फ्रॉम द सन ही ऊर्जा पृथ्वी उष्णतेच्या रूपामध्ये परत फेकत जाते पृथ्वीभोवती असलेल्या हवेतील बाष्प कार्बन डायऑक्साइड यासारखे घटक जे आहेत या, या उष्णतेचा काही भाग शोषून घेतात व तो इतर घटकांना देतात आणि त्यामुळे पृ एक प्रकारे पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे तो, तो कसा असतो उपदार असतो त्याच्यामुळे त्या ठिकाणी ॲज अ रिझल्ट द सरफेस रिमेन वॉर्म अँड देअर बाय बिकम सुटेबल फॉर द लिव्हिंग वर्ड्स ऑन द अर्थ आणि उपदार असतो आणि पृथ्वीवरील जीवसृष्टीला तो अनुकूल होत असतो अशा म्हणून पृथ्वीवर हवाच जर नसती पुछ्ट्वी पुछ्ट्वी तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचे सरासरी जे तापमान आहे ते खूपच कमी झाले असते लक्षात घ्या हवामान जर पृथ्वीवर नसतं पृथ्वीच्या पृष्ठभागाचं तापमान हे खूप कमी झालं असतं जर हवा नसती तर त्यानंतर पुढचा टॉपिक आहे ट्रान्समिशन ऑफ साऊंड ध्वनी प्रसारण असं आपण त्याला म्हणतो तर आपल्याला ऐकू येणारे सर्व आवाज भोवतालच्या हवेतून आपल्यापर्यंत येत असतात थ्रू द सराउंडिंग्स ऑफ द एअर ओके त्यानंतर येऊन आपल्यापर्यंत पोहोचवतात तापमानातील बदलामुळे सुद्धा हवेची घनतासुद्धा बदलते द डेन्सिटी ऑफ एअर अल्सो चेंजेस ड्यू टू द चेंज इन इट्स टेम्परेचर्स की एक प्रकारे तापमानातील बदलामुळे हवेची घनतासुद्धा बदलते त्याच्यामुळे थंडीमध्ये हवेची घनता वाढत जाते लक्षात ठेवा विंटर्स डेन्सिटी ऑफ द एअर इनक्रीज हवेमध्ये थंडीमध्ये हवेची घनता वाढते आणि थंडीत पहाटे दूरच्या एखादी आगगाडी जर तुम्ही पाहिली असेल व्हिसल्स ऑफ डिस्टन ट्रेन क्लिअरली तर थंडीच्या दिवसामध्ये पहाटे दूरच्या आगगाडीचा आवाज स्पष्ट ऐकू येतो हे लक्षात ठेवा यावरून तुम्ही असं म्हणू शकतात की एअर इज यूजफुल ॲज अ मीडियम फॉर द ट्रान्समिशन ऑफ साऊंड यावरून तुम्ही असं म्हणू शकतात की ध्वनीचं प्रसारण होण्यासाठी हवेचा माध्यम म्हणून मीडियम मीडियम म्हणजे काय माध्यम म्हणून उपयोग होत असतो ओके okay? अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो